साठेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दिवसेंदिवस समस्यांच्या विळख्यात सापडत चाललं आहे। या ठिकाणी दिवसेंदिवस पाणी आणि इमारतीची झालेली पडझड त्यामुळे दुरावस्था झाले। प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे। साठेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले आहे। कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची झालेली पडझड, ती निर्लेखित करण्यास होणारी दिरंगाई, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या स्वच्छतेकडे झालेले दुर्लक्ष, आरोग्य केंद्राला जोडणाऱ्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची गरज, रुग्णांना गरम पाणी पुरवण्यासाठी दिलेला पण वर्षानुवर्षे विनावापर पडून असलेला सौरबंब, असे अनेक प्रश्न आरोग्य केंद्राला भेडसावत आहेत। साठेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज दिवशी OPD 200 आसपास होता, पण अत्यावश्यक सुविधा, पाण्यासारख्या सुविधा, पाइपलाइन निकृष्ट दर्जाची म्हणजे नाहीच, आणि परत इथे या ठिकाणी पाईपलाईन नसल्याने गरम पाणी नाही, पिण्याची पाण्याची सोय नाही, येणाऱ्या पेशंटांना नाक त्रास होतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी सोलर ऊर्जा नादुरुस्ती गेले कित्येक वर्ष आहे, पण सोलर ऊर्जेचं काहीच म्हणजे लाखो रुपये खर्च करून काहीच म्हणजे लोकांसाठी तर उपयोग ना होता, ते कॉन्ट्रॅक्टरसाठी उपयोग झाला असं म्हणता येईल। आणि आम्ही काल प्रत्यक्ष त्या डॉक्टर आम्ही जाऊन शिष्टमंडळ भेटलो असता ते देण्याची त्यांनी मान्य केलं, आणि त्याचप्रमाणे विहिरीत कचरा दुरुस्ती कचरा आहे त्या सगळ्या ठिकाणी आसपास कचरा आहे, तो कितीक म्हणजे कित्येक दिवस तसाच आहे आसपास दुरुस्ती केल्या असतात, त्याचा पण पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होऊ शकतो। रुग्ण कल्याण समिती, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि आरोग्य विभाग अर्थात शासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे। साठेली भेडशी आरोग्य केंद्रावर परिसरातील 35 गाव विसंबून आहेत। दररोज 200 आसपास बाह्य रुग्णांवर येथे उपचार होतो। प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची व आंतररुग्णांची संख्याही मोठी असते। वैद्यकीय अधिकारी गजानन सारंग रुग्णांची योग्य रीतीने काळजी घेतात, मात्र त्यांच्या या प्रयत्नांना शासनाच्या सहकार्याची गरज आहे। किंवा इथं वॉर्डामध्ये पाणी किंवा RPD पाणी किंवा इथं पाणी येत नाही, त्याचा मेन प्रॉब्लेम कसा आहे की तिकडे पाण्याचं सगळं व्यवस्थित आहे, तिकडे मोटर सुरू आहे, टाकी भरते, पण मधली पाईपलाईन जी आहे ती नारुस्त झाली आहे। नारुस्त झाल्याचं कारण साहजिक आहे, 1961 बांधकाम तेव्हाचं आहे, त्यामुळे नारुस्त झाली असेल। तर DHO आपण काल बोललो, DHO तसा प्रस्ताव पाठवलेला आहे, म्हणजे बांधकाम विभाग जे आहे त्यांच्याकडे पाठवलेला प्रस्ताव आपण DHO दिला, DHO तो प्रस्ताव पुढे पण पाठवला आहे, त्याच्यात त्याची कारवाई होईल, महिन्याभरामध्ये होईल, त्याच्यानंतर ते नंतर झाल्यानंतर ती सगळ्यांना पाणी येईल। आणि दुसरा विषय म्हणजे स्ट्रीट लाईट आपण बसून घेतली आहे त्या RTC। तिसरा विषय असतो तो सोलर हीटर, तर DHO आपल्याला काय बोलले की ते सोलर हीटर ते त्यांच्या ते चपील देतील। तिसरा विषय हे निर्लेखनाची प्रोसिजर ती सुरूच आहे, फॉलोअप टीम पण घ्यावा। आणि दुसरा 108 विषय, जिल्हा अधिकाऱ्यांना बोललो आपण, त्यांनी 108 बोलले की PSC तर 108 शक्य नाही, म्हणजे ते स्पॉट धोरण मारला असते, तालुका एक अधीक्षक असते, तर दुसरी कुठली ॲम्ब्युलन्स बोलू। आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरावस्था झाली आहे, त्यांच्या निर्लेखनाची गरज आहे। धोका टाळण्यासाठी लवकरात लवकर निर्लेखन प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे। तसेच स्ट्रीट लाईट, नळपाणी योजना, विहीर स्वच्छता, सौरबंब सुरू करण्याची गरज आहे। सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो, सरपंच नामदेव धरणे व डॉक्टर सारंग यांनी या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। आता गरज आहे ते प्रशासन आणि शासनाने प्राप्त प्रस्ताव मंजूर करून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याची, कारण रुग्णांच्या बाबतीतला हलगर्जीपणा कुणालाच परवडणारा नाही। प्रभाकर धुरी, कोकणनाव, दोडामार्ग।